नमस्कार. उन्हाळा म्हटलं की आईस्क्रीम खावं असं आपल्या सगळ्यांनाच वाटतं, शिवाय आपल्या घरी आंबे असतातच. म्हणूनच आज लज्जतमध्ये आपण बघणार आहोत घरच्या घरी मँगो आईस्क्रीम. आणि हे आईस्क्रीम आपल्याला करून दाखवत आहेत अश्विनी वैद्य. आंब्याचा सीझन सुरू झालेला आहे आणि आपण आंब्याचा एक मस्त थंड पदार्थ आज बघणार आहोत, तो म्हणजे आंब्याचा आईस्क्रीम. आणि हे आंब्याचं आईस्क्रीम आपल्याला करून दाखवत आहेत अश्विनी वैद्य. अश्विनी ताई नमस्कार. ह्या आईस्क्रीमसाठी साहित्य सांगा आम्हाला काय काय लागेल. ह्या आईस्क्रीमसाठी साय, साखर, अच्छा, आंब्याचा रस, दुधाची पावडर आणि दूध. दुधाची साय आपली घरची साय आहे तीच वापरायची, बाहेरचं क्रीम मिळतं ते नाही वापरायचं, कारण ते कच्च्या दुधावरच असतं. हे घरची तापवलेल्या दुधावरची साय फ्रीज वर. आधी काय करायचं? सगळं एक एक वाटी घ्यायचं आहे प्रमाण. आधी मी साखर आहे, हे आपण सगळं एक एक वाटी घेतलेलं आहे सामान. नंतर त्याच्यात आंब्याचा रस, हापूसच्या आंब्याचा एक वाटी रस. हापूसच्या आंब्याची चव गेली. नंतर दुधाची पावडर. ही आपण काय चाळून वगैरे घेतली आहे का नाही? डायरेक्ट घेतली. डायरेक्ट चाळायची. नंतर साय. सगळे जिन्नस आपण एक एक वाटी घेऊन फक्त मिक्स करणार आहोत. हे सगळं एकत्र करायचं आणि मिक्सरने ब्लेंड कर. बर, साखर वेगळंच तोपर्यंत हे ब्लेंड करायचं. सगळं एक जीव झालं पाहिजे. मुळात साय सगळे एकजीव झाली पाहिजे, कारण आणि आंब्याच्या रसात थोड्या गुठळ्या असतात त्यामुळे ते पण एक जीव. आत्ता आंब्याचा सीझन आहे म्हणून आपण आंब्याचं आईस्क्रीम करतो, पण एरवी ज्या ज्या सीझनमध्ये फळं मिळतील त्या त्या सीझनप्रमाणे करायचं. सीताफळमध्ये सीताफळाच्या सीझनमध्ये सीताफळं घालून, लिचीच्या सीझनमध्ये घालून, असे वेगवेगळे टेंडर कोकोनट तो बाराही महिने मिळतो ते ती मलाही त्याच्यात घालून सुद्धा आईस्क्रीम होऊ शकतं. झालं ना हे? हो. आता काय करायचं? आता हे सगळं एअरटाईट प्लास्टिकच्या बॉक्समध्ये ठेवायचं. अच्छा, अगदी सोपी आहे ना रेसिपी. मुख्य म्हणजे याच्यात कुठचीही केमिकल्स नसल्यामुळे लहान मुलांपासून सगळ्यांनी. नाही, लहान मुलांना मला वाटतं बनवायला सुद्धा आवडेल, म्हणजे सुट्टी करता येईल त्यांना. लहान मुलं जे आईच्या मागे मागे फिरतात की मला पण काहीतरी बनवायचंय, त्यांना हे अगदी आरामात बनवता येईल. आणि हे एअरटाईट फ्रीझरमध्ये ठेवायचं 6-7 तासात आईस्क्रीम तयार. सेट झाले ना? सेट झाले. आता हे आता बोलमध्ये काढूया आपण. कोकणी त्याच्यावर सजावटीसाठी एक आंब्याची फोड. हे आईस्क्रीम एवढं सोपं आणि आरामात आपल्याला करता येणार आहे घरी. अश्विनी ताई, तुम्ही आज इथे आलात आणि आम्हाला हे झटपट आईस्क्रीम दाखवलं, त्याबद्दल मानसीतर्फे तुमचे आभार. आंब्याचं आईस्क्रीम, साहित्य, दुधाची साय, साखर, आंब्याचा रस, दुधाची पावडर आणि दूध. कृती: प्रथम एका बाऊलमध्ये साखर घेऊन त्यात आंब्याचा रस घालणे, त्यानंतर त्यामध्ये दुधाची पावडर घालणे, त्यानंतर साय घालणे आणि वरून दूध घालणे.
हे सर्व एकजीव करून घेणे, एका एअरटाईट प्लॅस्टिक कंटेनरमध्ये भरून 6 ते 7 तास फ्रीझरमध्ये ठेवणे, सर्व्ह करताना वरून आंब्याच्या फोडी लावून देणे. आज आपण एक मारवाडी गोड पदार्थ बघणार आहोत, तो म्हणजे मुगाचा शिरा. आणि हा शिरा आपल्याला करून दाखवत आहेत सुधा अगरवाल. सुधाजी नमस्कार. नमस्कार. साहित्य सांगा आम्हाला. या मुगाच्या शिऱ्यासाठी 1 वाटी बीन्स आलीची डाळ घ्यायची मुगाची, आणि त्याला 4 तास भिजवून वाटून घ्यायची. त्याला 1.5 वाटी दूध लागतं, 1.5 वाटी तूप आणि 1 वाटी साखर आणि बदाम काप केलेले आणि वेलची पूड. एवढं साहित्य आहे. आधी आपण घी टाकून घेतलं. साधारणतः 1.5 वाटी 1 वाटी डाळीला 1.5 वाटी 1.5 वाटी तूप. डाळ अगदी बारीक वाटून घ्यायला लागते. हो. आणि ह्याला ना डाळ वाटताना त्याच्यामध्ये घी टाकायचं, पाणी नाही टाकायचं. अच्छा, पाणी घालायचंच नाही. घालायचंच नाही, कारण हे मग भाजताना प्रॉब्लेम होतो. अच्छा. म्हणून पाणी ऐवजी घी टाकून वाटायची मिक्सरमध्ये, कारण मिक्सरमध्ये पाणी नाही टाकलं तर होत नाही ना त्याच्यासाठी. अच्छा, म्हणजे वाटताना पण आपण पाण्याच्या ऐवजी तूप घालायचं. भरपूर पौष्टिक बनवत आहे आपण, पण कधीतरी एवढा पौष्टिक खायला काय हरकत. हो ना. छान रंग बदलत आला. आता याचा ब्राऊन कलर होत आलाय. तापलेलं दूध हवं. हो, गरम दूध हवंय. ते दूध तापून घेऊया. आणि एकदम गडद बादामी रंग झाला ना की नंतर दूध टाकायचं. अच्छा. आता मोठी गॅस केली तर चालते, कारण आता हे लागत नाही आहे ना पीठ कढईला. आणि तूप भरपूर असल्यामुळे मला वाटतं काय लगेच चिकटण्याची. नाही, जेव्हा नाही डाळ कच्ची असते तेव्हा चिकटत. थोडस होत आलं की नाही. आता हा एकदम बदामी डार्क कलर झालाय आणि असा हलका होतो एकदम. भाजला ना की आपल्याला असं कळतं की हा हलका झालाय. की मग दूध थोडस गरम करून घ्यायचं आणि मग टाकायचं. हे सगळं दूध लागेल. हो, सगळं. हो. सगळं घालू ना. आता हे दूध थोडस आटलं ना की साखर टाकायची. मस्त खमंग वास येतोय. मेन मला वाटतं आपण मुगाची डाळ कशी परततोय त्याच्यावरती त्याचा सगळा खमंगपणा अवलंबून आहे. पण याला काही झाकण वगैरे ठेवून वाफ आणायला लागते का? नाही. आता एवढं भाजल्यावर त्याला काय गरजच नाही आहे ना अजून काय करायचं. आता साखर टाकल्यानंतर तो साखरेचा पाक होईपर्यंत. आता हे होत आलंय. आता झालंय हे, आपण एका बाउल मध्ये काढून घेऊया. आता हे बाउल मध्ये काढून त्याच्यावरती वेलची पूड आणि बदामचे काप टाकायचे. काही गोड पदार्थाला वेलची आणि बदामाचे काप वगैरे पाहिजेत. त्याने ते झालं ना. आता हे झालं आपला डाळी. हा झाला आपला गरमागरम मुगाचा शिरा तयार. मुगाचा शिरा. साहित्य: भिजून वाटलेली मुगाची डाळ 1 वाटी, 1.5 वाटी दूध, 1.5 वाटी तूप, 1 वाटी साखर, काप केलेले बदाम आणि वेलची पूड. कृती: पॅनमध्ये तूप घालून घेणे, त्यात वाटलेली डाळ घालणे, गडद बदामी रंग होईपर्यंत परतून घेणे, त्यानंतर त्यात गरम दूध घालणे, त्यात वरून साखर घालणे, साखरेचा पाक होईपर्यंत शिजवणे, शेवटी वेलची पूड घालून सर्व्ह करताना बदामाचे काप घालून देणे. तुमच्याकडे कल्पकता असेल
आणि जर तुम्हाला सौंदर्याची जाण असेल तर ते सौंदर्य खुलवण्यासाठी तुम्ही नेहमी तऱ्हेतऱ्हेचे दागिने बनवू शकता. सध्या बाजारामध्ये केसात घालायच्या शोभिवंत वस्तू आल्यात. केशरचना करण्यासाठी, ती सुशोभित करण्यासाठी अनेक हेअर क्लिप्स, हेअर बँड्स, पिन्स बाजारात आल्यात. सध्या बाजारात हेअर ॲक्सेसरीजमध्ये नवीन काय काय आलंय ते बघूया फॅशनमध्ये. केस हा स्त्रीच्या सौंदर्याचा एक अविभाज्य घटक आहे. विपुल केशसंभार हा स्त्रीचा दागिना समजला जातो. केसांचं सौंदर्य वाढवण्यासाठी स्त्रिया त्यांना विविध ढंगांनी सजवत असतात. जगभरात केसांच्या विविध स्टाईल्स बघायला मिळतात. लग्न, पार्टी, सण समारंभ किंवा मग कार्यालयात जाण्यासाठी काय केशरचना करावी असा प्रश्न जगभरातल्या जवळपास सर्वच स्त्रियांना पडत असेल नाही. आणि म्हणूनच हेअर ॲक्सेसरीजना आज अनन्यसाधारण महत्त्व आलंय. या हेअरस्टाईल्स करण्यासाठी आज बाजारात अनेक वस्तू उपलब्ध आहेत. आज कार्यालयात जाणाऱ्या महिला सर्रास हेअर क्लिप वापरतात किंवा रबर बँड्सही वापरतात. हेअर बँड्सचे अनेक प्रकार आपल्याला मिळतात, ज्यामध्ये वेल्वेट, सॅटिन, बबल, गजरा असे विविध प्रकारचे आणि विविध रंगांमध्ये हे छान हेअर बँड्स उपलब्ध असतात. उन्हाळ्यात केसांचा त्रास नको म्हणून कित्येक जणी केस वर बांधतात आणि त्यासाठी वापरण्यात येतात क्लिप्स. या क्लिप्समध्ये तर अक्षरशः नानाविध प्रकार असतात. प्लास्टिक, अक्रेलिक, वुडन, मेटल अशा क्लिप्सनी तुम्हाला भुरळ घातली नाही तर नवलच. देशी आणि विदेशी असेही प्रकार यात असतात. इम्पोर्टेड मटेरियलचे क्लिप्स किंचित महाग मिळतात. या बटरफ्लाय क्लिप्स व्यतिरिक्त बनाना क्लिप्स हा एक वेगळा प्रकारही आपल्याला बघायला मिळतो. बटरफ्लाय क्लिप्समध्ये डायमंड लावलेले किंवा इम्पोर्टेड वेल्वेट लावलेल्या क्लिप्स तशा महागच असतात, पण म्हणतात ना हौसेला मोल नसतं. लहान मुलींसाठी सुद्धा छान व्हरायटी मिळते, ज्यामध्ये फॅन्सी बो, छोट्या राऊंड क्लिप्स, हेअर बँड्स, बेबी पिन्स असे प्रकार असतात. आखूड केस असणाऱ्यांसाठी गंगावंतर असतातच, पण त्याचबरोबर हेअरस्टाईल्सही असतात. नायलॉनच्या या हेअरस्टाईल्स तयारच मिळतात. आंबोड्यावर या हेअरस्टाईल्स लावल्या की झाली नवी केशरचना. लग्न समारंभाला वगैरे या हेअरस्टाईल्स सर्रास वापरण्यात येतात. क्लिप्स व्यतिरिक्त केसांना सजवण्यासाठी सोन्याची फुलं किंवा डेकोरेशनही वापरण्यात येतं. आज केसांच्या बाबतीत प्रत्येक जण जागरूक आहे, त्यामुळेच त्यांना अधिकाधिक सजवण्यासाठी प्रत्येक महिला या क्लिप्सची किंवा तत्सम सजावटींची खरेदी करताना आढळतेच. नमस्कार, आज जी ही कला मी तुम्हाला दाखवणार आहे त्याला अनोडाइज वर्क म्हणतात. त्याला लागणारं साहित्य, ॲल्युमिनियमची जाळी जी तुम्हाला कुठल्याही हार्डवेअरच्या दुकानात मिळेल, नेट फॅब्रिक जे कुठल्याही कपड्याच्या दुकानात मिळतील, आर्टिफिशियल फ्लावर्स, फेविकॉल आणि हा एक ॲल्युमिनियम रॉड जोही हार्डवेअरच्या दुकानात मिळेल. ही 13x11 ही ॲल्युमिनियमची जाळी घेऊन त्याला चारी बाजूनी 3x3 या मापाचे चौकोन कापून घ्यायचे आहे. आता ह्या ॲल्युमिनियम रॉड बरोबरच्या सहाय्याने आपल्याला हे नेट यात गुंडाळून घ्यायचं आहे. तेव्हा ते हे असं ठेवायचं आणि ह्या थोडा ही जी ॲल्युमिनियमची जाळी आहे अगोदर एकदम टाईटली पहिल्यांदा ह्या रॉडच्या भोवती रॅप करून घ्यायची आहे आणि मी तसंच टाईटली हा रॉड रॅप करून घ्यायचा आहे. त्या कटपर्यंत रॉड रोल करून झाला की तो रॉड हळूच काढून टाका. आता हे एका बाजूने रोल करून झालंय तर मी दुसऱ्या बाजूनी पण रोल करून दाखवते. अजून एकदा ते परत असं टाईटली धरून रोल करायचं. परत हा रॉड असा काढून टाकायचा. आता हे चारी बाजूनी हे रॉड घालून बांधून झालंय तेव्हा जे हा नेटचा तुकडा जो बाहेर उरलेला आहे तो कसा बांधायचा तो मी दाखवते. टाईटली अशी बांधून हवं असेल तर अजून एकदाही तुम्ही बांधू शकता आणि जो एक्स्ट्रा आहे त्याला कापून टाका. आता ही ॲल्युमिनियमची जाळी आपण चारी बाजूनी ॲल्युमिनियमच्या रॉड
प्लास्टिकच्या साहित्याने रोल केलेली आहे. त्यात तो नेट क्लॉथ घालून तोही चारी बाजूनी बांधून झाला आहे. आता असं कुठलंही डेकोरेशन तुम्ही घेऊ शकता आणि ते फेविकॉल लावून त्याला थोडासा त्या ट्रेला सुद्धा तुम्ही ते डेकोरेशन लावू शकता. अशा प्रकारे हा ट्रे तयार आहे. आता आपण हे ॲनोडाईज्ड बास्केट बनवायला शिकणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य ही ॲल्युमिनियमची जाळी, हा प्लास्टिकचा बोल जो कुठल्याही भांड्याच्या दुकानात तुम्हाला मिळेल, ही अगदी पातळ वायर जी तुम्हाला हार्डवेअरच्या दुकानात मिळेल, ही शोभेची फुलं, आर्टिफिशियल फ्लॉवर्स, फेविकॉल, ग्रीन टेप. याच अगोदर आपल्याला ही ॲल्युमिनियमची जाळी कापून घ्यायची आहे जी साधारण ह्या बोलच्या मापाची कापायची आहे. त्यानंतर हा बोल असा पालथा घालून त्याच्यावर ही जाळी ठेवायची आहे. त्या मापाचं त्याला मोल्ड करून घ्यायचं आहे. ही ॲल्युमिनियमची जाळी जरा टाईटली दाबून त्याला मोल्ड करून घ्यायचं आहे. आता या जाळीला या बोलच्या साहित्याने मोल्ड केलं गेलं आहे. आता हा बोल असा काढून एजेसच्या अलॉंग जी एक्स्ट्रा जाळी आहे ती कापून घ्यायची आहे. ही एक्स्ट्रा जाळी कापून झाल्यावर परत त्याच्यात एकदा तो प्लास्टिक बोल घालून त्या जाळीला व्यवस्थित मोल्ड करून घ्या. त्यानंतर ही जी ग्रीन टेप आहे ती याच्या एजेसच्या अलॉंग थोडीशी स्ट्रेच करत लावून घ्या. आता ह्या अशा रीते ही ग्रीन टेप या पूर्ण बास्केटला लावून घेतली आहे. त्यानंतर आपल्याला हे हँडल ह्या बास्केटच्या बाजूनी लावून घ्यायचं आहे. त्यासाठी अगोदर दाखवलेली ही बारीक तार घेऊन ते हँडल बांधून घ्यायचं आहे. आता अशा रीते या बास्केटला आपण हे हँडल लावून घेतलं. हे हँडल तुम्ही उरलेल्या ॲल्युमिनियमच्या जाळीमधनं कापून लावू शकता आणि त्यानंतर वर आपल्याला ही डेकोरेशनची फ्लावर्स लावायची आहेत. त्यासाठी इथे थोडंसं फेविकॉल लावून घ्या आणि असं ते डेकोरेट करून इथे लावून टाका. हा अशा रीते हे बास्केट तयार आहे. आजचा मानसीचा सल्ला स्वयंपाकघरातल्या काही लक्षात ठेवण्याच्या गोष्टी. लाल मिरच्या उन्हात वाळवून घ्या आणि त्या मिरच्या तांदळाच्या डब्यात ठेवा म्हणजे तांदळाला कीड लागणार नाही. पनीर केल्यानंतरचं किंवा चक्क्यातलं किंवा दूध नसलेलं पाणी फेकून देऊ नका. त्यामध्ये तुम्ही भाकरी, पुऱ्या किंवा थालीपीठाचं पीठ भिजवा म्हणजे ते खुसखुशीत होतील.